मुरुड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमर कोल्हे माझ्या बरोबर आहे. दादा, एकीकडे आपण जर बघितलं तर जोरदार प्रचार सुरू आहे, मात्र आपण बघितलं तर राज्यात दुष्काळीची परिस्थिती, आपल्या तालुक्यात देखील 56 अधिक खासगी टँकर सुरू असल्याची परिस्थिती निर्माण झाली. दुर्दैवानं ही दुष्काळाची परिस्थिती आहे, चारा टंचाईची परिस्थिती आहे, पाणी टंचाईची परिस्थिती आहे, आणि प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. जिथे टँकर्स ची आवश्यकता आहे तिथे टँकर्स हे पुरवलेच गेले पाहिजेत. आणि हे होत असताना माननीय पालकमंत्री महोदयांची मात्र जी तत्परता कायम दिसायला हवी, ती तत्परता या पुढच्या काळात दिसून येईल अशी अपेक्षा आहे. आपण जर बघितलं तर दादा, आता सक्रिय होता ते बैठकांवर बैठका सुरूसाठी घेताना आपल्याला पाहायला मिळते, मात्र जे दुष्काळाची परिस्थिती आहे, शासनाकडनं प्रशासनाकडनं कोणतीही हालचाली होत नाही, खासगी टँकरचा पुरवठा अजून वाढताना दिसून येतो. हेच तर दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षासोबत जो जातो त्यांना आपण वाण नाही पण गुण लागला जे म्हणतो, तशा पद्धतीने 24/7 फक्त इलेक्शनची ही भावना सुरू होते. तसं झालं की काय हा प्रश्न पडतो, कारण दुष्काळाची ही परिस्थिती आहे, त्या संदर्भातली आढावा बैठक घेतल्याचं माझ्या इतक्या फ्रिक्वेंटली जेवढं या बैठका घेतल्या तेवढं माझ्या तरी ऐकिवात आलं नाही. किंवा जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरू या भागात जो बिबट्याचा उपद्रव वाढला आहे, अवघ्या 15 दिवसात 2 लहान मुलांवर बिबट्याने हल्ला केला आहे, या संदर्भातही काही आढावा बैठक घेतल्याची किंवा एक निवेदन आपण दिलेलं आहे की राज्य आपत्ती घोषित करा या संपूर्ण गोष्टीला, जशी केरळने केली, या संदर्भातही तातडीनं उपाययोजना करताना माननीय पालकमंत्री महोदय दिसत नाहीत, हे खरोखर खेदजनक आहे. तुमच्या बाबतीत देखील म्हणतात की 5 आमदार माझ्या बरोबर आहे, जिंकून येणार तर राधाबा पाटील, अशा पद्धतीचे सांगितले जातात. काय कसं, 5 आमदार सोबत असताना उमेदवार आयात करावा लागला याचाच पराभव आहे. त्यामुळं उमेदवार आयात करावा लागलेला आहे. आणि गेल्या वेळी सुद्धा 2019 आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा निवडणूक लढलो होतो तेव्हा एकच आमदार बाजूला होता, आमच्या बाजूने. त्यानंतर निवडणुकीनंतर विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा 5 आमदार निवडून आले. 2024 निवडणुकीला सुद्धा एकच आमदार बरोबर आहे. मग देजाऊ जर आपण मान्य केलं तर 2024 विधानसभेनंतर पुन्हा 5 आमदार आदरणीय पवारसाहेबांबरोबर असतील. आता आपण जर थोड्या वेळापूर्वीची घटना बघितली तर आपल्याच मतदारसंघात शालेय पोषण आहारात पाया सापडलेली घटना बघितली, कशा पद्धतीने हे अगदी धक्कादायक आहे. म्हणजे हे नेमकं पोषण होतंय कुणाचं? सत्ताधाऱ्यांच्या जवळपास असणाऱ्या मोजक्या अधिकारी आणि ठेकेदारांचंच हे पोषण होतंय का, हाच फार महत्वाचा प्रश्न आहे. आणि या ठेकेदारावर नेमकी काय कारवाई होणार आहे? माननीय पालकमंत्री महोदय यामध्ये तातडीनं लक्ष घालणार आहेत का? महिला बालकल्याण मंत्री यामध्ये तातडीनं लक्ष घालणार आहेत का? कारण या पद्धतीनं ठेकेदारांचं पोषण होतं आहे. बाजारातून निकृष्ट प्रतीचा माल किंवा जो जुना झालेला माल असेल तो उचलायचा आणि चढ्या दरानं कंत्राट घेऊन तो सप्लाय करायचा, हे जर होत असेल तर गरोदर मातांचं पोषण होण्यापेक्षा हे ठराविक ठेकेदारांचं आणि जो एक लाभार्थी नावाचा एक वेगळा वर्ग या सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाणाऱ्या नेत्यांच्या आजूबाजूला तयार झाला, त्यांचं भलं होतंय का, हा महत्वाचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न, कोल्हे फक्त शिरूर भरत्या किंवा शिरूर समाज नाहीये तर तुटलेल्या लोकांना जोडण्याचं काम आता कोल्हे करताना दिसून येत. म्हणजे मला समजलं नाही, जे राष्ट्रवादीतून तुटून गेले होते त्यांना परत आणण्याचं काम आता कोल्हे. म्हणजे हाच तर फरक स्पष्ट आहे की समोर तुम्ही मगाशी प्रश्न विचारलात की 5 आमदार असूनही समोरच्या उमेदवारांना शिरूर लोकसभा मतदारसंघ सोडून अजून कुठे गेलेलं मी पाहिलं नाही, परंतु एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता म्हणून त्याच्या मागे जेव्हा पवारसाहेब ताकद उभी करतात तेव्हा शिरूर लोकसभा मतदारसंघ सांभाळता सांभाळता इतर मतदारसंघांमध्ये सुद्धा प्रचारासाठी जाणं असेल, इतर गोष्टी असेल, हे करणं आहेच आहे. ही साहेबांची ताकद आहे, पवारसाहेबांची ताकद नक्की, ही साहेबांची ताकद आहे, पवारांची ताकद आहे, असं यावेळी कोल्हे यांनी म्हटलं. पुण्याहून सज्जा सय्यद, ईटीव्ही.